छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवून सबंद मराठी मुल्खावर उपकार करणारे शिलेदार म्हणजे जीवा महाले। अफजल खानाच्या भेटीच्या वेळी अफजल खानाचा कोतळा काढून शिवाजीराजे लगोलग शामियाण्याबाहेर येतात आणि शामियाण्याबाहेर येताच अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर महाराजांवर आपल्या तलवारीने वार करतो। तो वार महाराजांच्या जिरे टोपावर बसतो, पण दुसऱ्या क्षणी महाराज आपल्या तलवारीने कृष्णाजी भास्करांना जमीन दोस्त करतात आणि इतक्यात अर्धमेला झालेला अफजल खान कसा बसा दगा दगा असं ओरडत आपल्या शामियाण्यातून बाहेर येतो आणि आपल्या पालखीच्या दिशेने जाऊ लागतो। आणि इतक्यात सय्यद बंडाची नजर अफजल खानावर पडते। अफजल खान जखमी अवस्थेत शामियाणा बाहेर आलाय आणि शिवाजीराजे देखील शामियाणा बाहेर आहेत। हे पाहताच सय्यद बंडा चौताळून आपली तलवार घेऊन शिवाजीराजांच्या दिशेने येऊ लागतो। आणि इतक्यात ज्याच्यावर सय्यद बंडावर नजर ठेवण्याची जिम्मेदारी असते ते जीवा महाले, त्यांची नजर सय्यद बंडाकडे पडते। सय्यद बंडा अतिशय वेगाने राजांच्या दिशेने येतोय। हे पाहताच जीवा महाले देखील त्याच वेगाने किंबहुना त्याहूनही जास्त वेगाने सय्यद बंडाच्या दिशेने येऊ लागतात। सय्यद बंडा राजांच्या अगदी जवळ येऊन ठेपतो, पण इथे राजे अजूनही कृष्णाजी भास्कर यांनी मस्तकावर केलेल्या वारामुळे काहीशा गुंगीमध्ये असतात। आणि इतक्यात सय्यद बंडा राजांच्या अगदी जवळ येऊन ठेपतो काहीशा गुंगीमध्ये असलेल्या आणि आपल्या पाठीमागून आपल्यावर कोणीतरी वार करताय याची फुसटशी ही कल्पना नसलेल्या राजांवर वार करण्यासाठी सय्यद बंडा आपली तलवार उगारतो। आणि इतक्यातच जिवाजी महाले आपल्या दानपट्ट्याने सय्यद बंडाच्या हातावर वार करतात आणि सय्यद बंडाचा हात त्याच्या तलवारी सकट आपल्या धडापासून वेगळा होत आकाशात उंच उडतो आणि सय्यद बंडा खाली कोसळतो। आणि त्याच दिवशी इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात लिहिलं जातं, होता जिवा म्हणून वाचला शिवा।